नमस्कार, आयुर्वेद खजाना चॅनल मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याचशा लोकांमध्ये पोट साफ न होण्याची तक्रार असते. ज्यांना रोज शौचास साफ होत नाही, ज्यांचा कोठा रोज साफ होत नाही, त्याला मलावरोध बद्धकोष्ठता म्हणतात. मलावरोध असले म्हणजे डोके भनभनणे, आळस येणे, तोंडाला पाणी येणे, आंबट करपट ढेकर येणे, तोंडाची दुर्गंधी येणे, अरुची वाटणे, डोकेदुखी, आम्लपित्त यासारखे बरेचसे लक्षणं दिसून येतात. ह्याकरता आपण आज रामबाण आयुर्वेदिक चूर्ण बनवणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुमचा एक लाईक आम्हाला नाविन्यपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहित करते, म्हणून एक लाईक हा आवर्जून करा. हे चूर्ण बनवण्यासाठी आपल्याला 5 वस्तूची आवश्यकता लागणार आहे. त्यातून पहिली वस्तू हे सोनामुखी, याला सनायपत्ती, सनामकई म्हणतात. यातून आपल्याला कत्र काळी, हे अशा याच्यामध्ये काळ्या असतात, हे काळ्या आपल्याला काढून टाकायचे आहेत. हे सनामकई मलावरोध दूर करते, तसंच यकृतावर चांगला परिणाम करते. दुसरी वस्तू आपल्याला घ्यायची आहे हा हिरडा, याला हरितकी, हरड, हरय सुद्धा म्हटल्या जाते. हा हिरडा त्रिदोषाला शमन करणारा असतो, हा पाचनतंत्रावर चांगलं काम करतो. तिसरी वस्तू लागणार आहे आपल्याला हे अद्रक, सुंठ, याला सुंठ म्हणतात. हे सुंठ वातविकारासाठी खूप उपयोगी असते, तसंच पाचकरस पाचनतंत्रावर चांगलं काम करते. आणि चौथी वस्तू लागणार आहे आपल्याला हे मसाल्यातली महाराणी बडीशोप, हे सुद्धा पाचनतंत्रावर खूप चांगलं काम करते, नवीन पाचकरसाला निर्माण करते. आणि पाचवी वस्तू लागणार आहे आपल्याला हे सेंधमीठ, याला सदैव म्हणतात. हे सुद्धा पाचनतंत्रावर चांगलं काम करते, तसंच खाल्लेले अन्न व्यवस्थित पचवते, म्हणून हे 5 वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत. आता ह्या 5 वस्तू आपल्याला किती प्रमाणात घ्यायच्या आहेत हे मी तुम्हाला सांगणार. हे सनायपत्ती आपल्याला 40 ग्रॅम घ्यायची आहे, याचं चूर्ण बनवायचं आहे. हा हिरडा, ह्या हिरड्याला आपल्याला 20 ग्रॅम घ्यायचं आहे, पण याचं चूर्ण बनवायच्या अगोदर याला तव्यावर शेकून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एरंडेल तेलामध्ये किंवा तुपामध्ये याला तव्यावर थोडं शेकून घ्यायचं आहे. तर याचं आपल्याला 20 ग्रॅम चूर्ण घ्यायचं आहे. आणि हे सुंठ, याला वाळलेली अद्रक म्हणतात, ते सुंठ, या सुंठीचे चूर्ण आपल्याला 10 ग्रॅम घ्यायचे आहे. शोपसुद्धा आपल्याला 10 ग्रॅम घ्यायची आहे. आणि सदैव सेंधमीठ सुद्धा आपल्याला 10 ग्रॅम घ्यायचं आहे. या 5 वस्तूची आपल्याला बारीक चूर्ण करायचे आहे. ह्या 5 वस्तू आपण इथं बारीक केलेल्या आहेत. 40 ग्रॅम आपण घेतलेली आहे सनामकई, 20 ग्रॅम घेतलाय आपण हिरड्याचं चूर्ण, 10 ग्रॅम सोपीचे चूर्ण, 10 ग्रॅम सुंठीचे चूर्ण व 10 ग्रॅम सेंधमीठ. हे सर्व आपल्याला एका चाळणीमध्ये टाकून याला 3 वेळा आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि गाळल्यानंतर ह्या चूर्णाला आपल्याला एका भरणीमध्ये भरून ठेवायचं आहे. मित्रांनो, हे चूर्ण अत्यंत उपयोगी आहे. तर मित्रांनो, हे झाले आपले पंचसकार चूर्ण तयार. याला आयुर्वेदामध्ये पंचसकार म्हटलं जाते. आता हे घ्यायचं कसं? तर मित्रांनो, आपल्याला हे संध्याकाळी जेवण झाल्यानंतर 1 ते 1.5 तासाने कोमट पाण्यासोबत घ्यायचे आहे. मित्रांनो, या चूर्णाने आपले पोट साफ होईल, तसंच आपल्या पोटामध्ये जर मळाच्या गाठी जर झाल्या असतील त्या सुद्धा निघून जातील. पुन्हा उदरविकारावर, पोटविकारावर, आम्लपित्तावर भरपूर उपयोगी आहे. तर मित्रांनो, याचा जर आपल्याला उपयोग करायचा असेल तर आपण याचा उपयोग 7 किंवा 14 दिवसच करू शकता. कारण की यापेक्षा जास्त जर या चूर्णाला आपण सेवन केलं तर याची सवय सुद्धा आपल्याला लागू शकते. आपल्याला जर याला नेहमीसाठी जर सेवन करायचं असेल तर आपल्या डॉक्टरांना किंवा चांगल्या चिकित्सकाकडून माहिती घेऊनच याला तुम्ही
जास्त प्रमाणात जास्त दिवस घेऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.